नमस्कार, मैं अभिषेक दुबे, महाराष्ट्र TV24 में आप सभी का स्वागत है। अकोला पुलिस ने एक बड़ी कामयाबी हासिल की है जब उन्होंने एक अज्ञात हमलावर को गिरफ्तार किया जिसने राम प्रकाश बसलोचन मिश्रा नाम के एक व्यक्ति पर धारदार चाकू से हमला किया था। पुलिस ने हमलावर की पहचान पवन विट्ठल कुंभलकर के रूप में की है और उसे गिरफ्तार कर लिया है। पुलिस के अनुसार हमला 30 अगस्त 2024 को रात लगभग 10 बजे हुआ था जब राम प्रकाश बसलोचन मिश्रा अपने कार्यालय के सामने अपने वाहन से बाहर निकल रहे थे। तभी मोटरसाइकिल पर दो अज्ञात लोगों ने उन पर धारदार चाकू से हमला कर दिया। पुलिस ने मामला दर्ज कर लिया और जांच शुरू की। जांच के दौरान पुलिस ने CCTV फुटेज और तकनीकी पहलुओं का उपयोग करते हुए हमलावर की पहचान की और उसे गिरफ्तार कर लिया। पुलिस अधीक्षक अकोला श्री बच्चन सिंह ने बताया कि हमलावर पवन विट्ठल कुंभलकर ने अपने साथी के साथ मिलकर अपराध किया था। पुलिस ने हमलावर के पास से अपराध में इस्तेमाल की गई बिना नंबर प्लेट की काली रंग की बजाज पल्सर बाइक भी जब्त कर ली है। श्री रामप्रकाश मिश्रा Y55 रहनार माधवनगर गोरक्षण रोड अकोला याच्यावर काही आरोपींनी हल्ला केला होता आणि त्याच्या अनुषंगाने खदान पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 628/24 BNS कलम 109 खाली दाखल झाला होता। याची तपास खदान पोलीस स्टेशन तसेच पॅडलली LCBची टीम करत होती। यामध्ये काल रोजी LCBची टीमने हल्ले करणारा आरोपी पवन विठ्ठल कुंभलकर Y31 रहनार नागपूर यांना ताब्यात घेऊन खदान पोलिसांना पुढची कारवाईसाठी दिलेला आहे। यामध्ये आणखी 3 आरोपीचे नाव निष्पन्न झालेले आहे, ते पण नागपूरचे आहे, याचा शोध सुरू आहे। याच्यामागे मुख्य मोटिव्ह काय होता आणि कारण काय होतं त्याच्याबद्दल पुढची तपास SDPO City तसेच PILCB दोघंही करत आहे। सर, हा इसम ओळखीचा होता यांचं? सध्या त्याची कोणती ओळख याच्यासोबत नव्हती असं दिसून येत आहे। मोटिवबद्दल ज्यावेळी आणखी लोक अटक झाले त्यानंतर सांगण्यात येईल, आतापर्यंत मोटिव काय आहे ते क्लिअर झालं नाही। महाराष्ट्र TV24 के लिए अकोला से गुलाम मोहसिन की रिपोर्ट। आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते। ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावी, त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे। गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्त्रोत निर्माण केले जात आहेत। त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय। महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे। शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी 400 शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत। आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान। निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा। ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।